नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी पालक आणि मुगडाळची साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी तुम्हाला जागवणार आहे, झटपट अशी। आता बाजारात पालक वगैरे मेथीवर स्वस्त आहे, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी आधी दोन मीडियम कांदे घेतलेले आहेत आणि मी मुगडाळ अगोदर भिजत टाकली होती आणि एक जुळी पालकची बारीक कट करून घेतले होते मी। चले मी इंडक्शनवर सगळं जेवण बनवते, तर मी इंडक्शनवरती कढई गरम करत ठेवलेली, त्याच्यामध्ये एक आणि थोडंसं चमचा इतकं मी तेल टाकलं होतं। आपली कढई गरम झाली पाहिजे, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। तर आपलं तेल गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत कांदे। कांदे छान तेल आपलं छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। कांदा थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजी खूप छान लागते चेंज म्हणून, खायला काही हरकत नाही, खूप मस्त आणि यम्मी लागते आणि मुलंही आवडीने खातात मिक्स असल्यामुळे। तुम्हाला पालक जोडी हवी असेल तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता दोन पालक, पण मी एकच पालक जोडी जोडी घेतली। आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमच मसाला, घरचा मसाला टाकलेला आहे, 1/2 चमच हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे तेलावर छान परतून घ्यायचं। मी गॅस मीडियम ठेवलेला आहे, फास्ट केलेला नाही इंडक्शन। आता छान मिक्स करून झाल्यावरती आपण जी मुगडाळ भिजत टाकलेली ती आपल्याला डायरेक्ट पाण्यासकटच याची ॲड करायचं आहे, कारण मुगडाळ मग धुतली व्यवस्थित आणि मग चांगल्या पाण्यात ती भिजत टाकली होती। भिजत ठेवल्याने ना मुगडाळ समजून भिजत ठेवली तर लवकर भाजी शिजली जाते, सो त्याच्यामुळे मी अगोदर भिजत ठेवली होती। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया पालक। पालक आणि मुगडाळ मी एकत्रच हे करते, शिजायला टाकते सगळं पालक। आपण मी छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मुगडाळीसोबत। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मी परत थोडं अजून पाणी टाकणार आहे आणि गॅस मीडियम ठेवून झाकण ठेवून आपल्याला मुगडाळ शिजेपर्यंत भाजी शिजवायची आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता, तर तुम्हाला सक्की हवी असेल तर पाणी कमी ॲड करायचं आहे। मी थोडीशी अशी पात्र भाजी करणार आहे आणि मी गॅस स्लो मीडियम ह्याच्या ठेवते। आता मी झाकण ठेवून देते आहे, मध्येमध्ये बघायचं आहे तुम्हाला भाजी आपली। सो मी मध्येमध्ये बघत होती भाजी हे करत असताना, तर आपली आता भाजी शिजलेली आहे, खूप छान झाले, सगळं छान शिजलेली आहे, म्हणजे सुक्की झालेली आहे भाजी एक माझी। तर तुम्हाला थोडंसं पात्र भाजी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करून पात्र करू शकतात किंवा अगोदरच पाणी पात्र करायचं। आपली आपली भाजी झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।